ताजा बातम्यां साठी महान करियला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा महाविकास आघाडीकडे 270 मताचा आकडा विजय पक्का असल्याचा पालकमंत्री सतेज पाटील यांचा दावा महाविकास आघाडीकडील संख्या हे 250 च्या खाली नाही येत्या 2 ते 3 दिवसात हा आकडा आणखी वाढून 270 पर्यंत जाईल त्यामुळे विजय पक्का असल्याचे जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी सांगितलं उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर कोल्हापुरातील धैर्यप्रसाद हॉल येथे जिल्ह्यातील मतदारांच्या मेळाव्यात ते बोलत होते महाविकास आघाडीकडून कोल्हापूर विधान परिषदेच्या एका जागेसाठी आज जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला राज्यातील महाविकास आघाडी व इतर घटक पक्ष यांच्यामुळे विजय निश्चित असल्याचे पालकमंत्री पाटील यांनी यावेळी सांगितले मेळाव्यात बोलताना ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले सहा वर्षांपूर्वी विधान परिषदेसाठी सतेज पाटील यांचा अर्ज भरताना आमच्याकडे सत्ता नव्हती आता महाविकास आघाडीच्या माध्यमातून संख्याबळ आहे जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्यांना दिलेला निधी याची भाजपच्या सत्ता काळात तुलना केल्यास निश्चितपणे आमच्या सरकारने सर्वात जादा निधी दिल्याचं मुश्रीफ यांनी सांगितले यामुळे सतेज पाटील यांचा विजय म्हणजे काळ्या दगडावरची रेष असल्याचं ते म्हणाले मेळाव्याला उच्च व तंत्र मंत्री उदय सामंत आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर खासदार संजय मंडलिक धैर्यशील माणे माजी खासदार राजू शेट्टी यांच्यासह महाविकास आघाडीचे आमदार लोकप्रतिनिधी जिल्ह्यातील जिल्हा परिषद पंचायत समितीचे सदस्य उपस्थित होते महानकर न्यूजसाठी कोल्हापूरहून महेश कांबळे